लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. सरकारने तुम्हाला दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलेलं आहे, परंतु लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला जे दिवाळीचं गिफ्ट भेटतं आहे त्यामध्ये अतिरिक्त तुम्हाला 2500 रुपये प्लस काही बहिणींना मोबाईल देखील भेट दिला जाणार आहे. परंतु या गिफ्टपासून काही बहिणी वंचित राहणार आहेत त्याच्याबद्दलची अपडेट प्रसिद्ध झालेला आहे. नवीन GR प्रसिद्ध झालेला आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला समजून येतील. आणि या व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा. तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात अगोदर पहिलं गिफ्ट जे भेटतंय ते लाडकी बहीण योजनेअंतर्गत, जे की तुम्हाला दिवाळीसाठी या ठिकाणी भाऊबीजेची ओवाळणी म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा 2 हप्ता जो आहे ॲडव्हान्समध्ये सरकारमार्फत जमा करण्याची घोषणा काही दिवसामध्ये करण्यात आलेली आहे. आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना डायरेक्ट 7500 रुपये देखील खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. काही लाडकी बहिणींना आतापर्यंत 4500 रुपये भेटलेले आहेत. तर जे महत्वाचं पहिलं दिवाळीचं गिफ्ट आहे ते म्हणजे 3000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. आपण आता पुढे पाहणार आहोत की नेमकं जो बोनस आहे 2500 रुपये वेगळा, ह्या लाडक्या बहीण योजनेपेक्षा वेगळा जो 2500 रुपयाचा बोनस आहे तो नेमकं कुणाला भेटणार आहे आणि कुणाला भेटणार नाही, मग त्याच्यासाठी नेमकं काय करायचं आहे. आणि प्लस या ठिकाणी काही लाडक्या बहिणींना जो मोबाईल गिफ्ट देण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे त्याचंही अपडेट आपण पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटपर्यंत सर्व माहिती तुम्हाला मी देणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर बघा, खुश खबर ही आहे की 10 तारखेपर्यंत तुम्हाला जो या ठिकाणी पहिलं गिफ्ट जे आहे 3000 रुपयाचं ॲडव्हान्समध्ये 3000 रुपये दिले जाणार आहेत ते जमा होतील असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु आज याचे पैसे जमा होणार आहेत अशी न्यूज जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे आज 8 ऑक्टोबरलाच सर्व बहिणींचे 3000 रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ॲडव्हान्समध्ये जमा केले जाणार आहेत. कारण की पुढं आपल्याला माहित असेल आचारसंहिता आता लवकरच लागणार आहे, त्याच्यामुळेच हा निर्णय घेतलाय. आणि महत्वाचं म्हणजे दिवाळीचा सण असल्यामुळं महिलांना या ठिकाणी दिवाळीसाठी खरेदी करता यावी त्यांच्यासाठी या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ॲडव्हान्समध्ये तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हे पहिलं गिफ्ट जे आहे भाऊबीजेची ओवाळणी म्हणून 3000 रुपये दिले जाणार आहेत. काय काय बहिणींना एकही रुपये आलेला नाही त्यांना डायरेक्टली 7500 रुपये देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि ज्यांना ज्यांना आतापर्यंत 4500 रुपये भेटले त्यांना या ठिकाणी 3000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे देखील ॲडव्हान्समध्ये जमा होत आहेत. तुमचे पैसे आलेले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जर आलेले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. ज्यांचे आलेले नाही त्यांनी आज संध्याकाळपर्यंत वाट पाहिजे, तुमचे देखील पैसे येऊन जातील. त्यासोबत तुमचं DBT लिंक असणं मात्र गरजेचं असणार आहे. तर हे पहिलं गिफ्ट तुम्हाला जे भेटतंय दिवाळीसाठीचं ॲडव्हान्समध्ये 3000 रुपये जो हप्ता आहे ऑक्टोबर नोव्हेंबरचा ते तर सर्वांना भेटणार आहे, परंतु या व्यतिरिक्त जे 2500 रुपये आहेत मग आता ते कुणाला भेटणार आहेत, नेमके ते कशाचे पैसे असणार आहे. दिवाळीच्या काळामध्येच हे पैसे सरकारने जाहीर केले गेलेले आहेत. एक वेगळा हा बोनस 2500 रुपयाचा असणार आहे. मग हे जे पैसे आहेत नेमके कशाचे आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण बघूयात. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत तुम्हाला वार्षिक 3 गॅस सिलेंडर दिले जात आहेत. तर यासाठी तुम्ही जर पात्र असाल तर हे वेगळे 2500 रुपये तुम्हाला बोनस जो आहे या दिवाळीच्या काळामध्ये सरकारमार्फत देण्यात येत आहे. आत्ताच हे गॅस जोडणीसाठीचे जे पैसे आहेत 3 गॅस मोफत जे आहे तुम्हाला भेटणार आहेत. काही काही लाडक्या बहिणींना असा देखील आता SMS आलेला आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत वार्षिक 3 गॅस सिलेंडरसाठी आपण पात्र ठरला आहात. खाली बघा, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी ग्राहक पुरवठा संरक्षण विभागाअंतर्गत हा SMS पाठवण्यात आलेला आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जर पात्र असाल तर डायरेक्टली या 3 मोफत गॅससाठी तुम्ही काय होतात, पात्र होतात. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र ठरलेले आहात, तुम्हाला पैसे भेटलेले आहेत, तर यासाठी देखील तुम्ही पात्र होतात. तर हा वेगळा बोनस आहे. मग नेमका किती बोनस आहे तर बघा, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने काही काही बहिणींना SMS देखील येत आहेत. डिअर कस्टमर, LPG सबसिडी 817 रुपये हॅज बीन क्रेडिटेड टू युअर अकाउंट. 2 ऑक्टोबरपासूनच हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर 817 रुपये आहे, मी तुम्हाला सांगितले की 2500 रुपये, परंतु 3 गॅस सिलेंडरचे 817 रुपये असे 3 मिळून जर बघितलं आपण तर 2500 रुपयेपर्यंत ही रक्कम जाती. तर याच काळामध्ये हे देखील पैसे काही बहिणींना आतापर्यंत भेटलेले आहेत. परंतु याच्यामध्ये आता नवीन GR आलाय, नवीन अटीनुसार जर आपण बघितलं तर या बहिणींना हे पैसे भेटणार नाहीत. नेमक्या म्हणून ते कोणत्या बहिणी असतील त्याच्यासाठीचा हा GR आहे. बघा, या ठिकाणी 4 ऑक्टोबरचा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता हा जो GR प्रसिद्ध झालेला आहे. याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची कार्यपद्धती विहित केली होती, त्याच्यामध्ये या ठिकाणी शासन शुद्धीपत्रक आणलं गेलेलं आहे. आता तर एक 8 टाकण्यात आलेली आहे महत्वाची, तर ती जर 8 तुम्ही पूर्ण केली तरच तुम्हाला हा 2500 रुपये वेगळा बोनस जो आहे तो भेटणार आहे. नेमकी काय या ठिकाणी 8 आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून पात्र ठरण्यात आलेल्या लाभार्थ्यापैकी बघा 1 जुलै 2024 पर्यंत सीधा पत्रिकानुसार कुटुंबातील
इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरण केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील. मगच तुम्हाला एका गॅसचे 870 रुपये मिळून असे म्हणजे 3 गॅसचे 2500 रुपये हा बोनस दिवाळीमध्ये जो आहे तो तुम्हाला भेटणार आहे. जर तुमच्या महिलांच्या म्हणजे बहिणींच्या नावाने जर तुम्ही या ठिकाणी गॅस जोडणी केली, पुरुषांच्या नावाने जी आहे किंवा इतर सदस्य तुमच्या कुटुंबातील असतील त्यांच्या नावाने जर असेल तर तुम्हाला भेटणार नाही. तर त्या बहिणींना हा हप्ता जो आहे 2500 रुपये गॅस जोडणीसाठीचा किंवा 3 मोफत गॅस जे आहे त्याच्यासाठीचं पैसे जे असणार आहेत हा अतिरिक्त बोनस जो आहे तुमच्या लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे भेटणारच आहेत. परंतु त्या व्यतिरिक्त हे 2500 रुपये जर तुम्हाला घ्यायचे असतील तर लाडक्या बहिणींच्या नावे तुम्हाला काय करावं लागेल, गॅस जोडणीचं कनेक्शन घ्यावं लागणार आहे. तरच तुम्ही या योजनेस पात्र ठरतील ठरताल आणि तुम्हाला तरच या ठिकाणी हे 870 रुपये प्रति गॅस 3 गॅसचे या ठिकाणी 2500 रुपयेपेक्षा जास्त पैसे होतात ते तुम्हाला भेटणार आहेत. तर ह्या भक्त बहिणी या ठिकाणी पात्र असतील ज्यांच्या नावे गॅस जोडणी असणार आहे त्याच बहिणींनाही लाभ जो आहे तो या ठिकाणी भेटणार आहे. आणि याच्या संदर्भात जी पात्रता होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलाच्या नावाने आवश्यक आहे आता. आणि याच्यामध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत तुम्ही असाल तरी देखील तुम्ही पात्र ठरतात आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस तुम्ही पात्र असाल तर त्या लाभार्थीचं कुटुंब देखील या योजनेला आपोआप पात्र ठरतं. तुम्हाला काय करायची गरज नाही, फक्त तुमची जी गॅस एजन्सी आहे तिथे जाऊन तुम्हाला काय केवायसी वगैरे करायची असेल झालेली नसेल तुमची तर ती करून घ्यायची आणि याचे पैसे देखील डायरेक्टली तुम्हाला DBTच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. आणि एका कुटुंबामध्ये केवळ एका रेशन कार्डनुसार या योजनेस एका लाभार्थीचाच लाभ भेटणार आहे आणि तुमचा गॅस जो असायला पाहिजे तो 14.2 किलोग्रॅमच्या वजनाचा गॅस तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर तुम्ही यासाठी पात्र ठरतात. तर हे झालं आता तुमचं या ठिकाणी 2500 रुपयाबद्दलचं. 3000 रुपये तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो गिफ्ट म्हणून दिलं जातच आहे, परंतु हे 2500 रुपये जे आहेत तुम्हाला वेगळे भेटतायत. त्यासोबत आता महत्त्वाचं आहे लाडक्या बहिणींना नेमका मोबाईल कुणाला भेटणार त्याविषयीची जी घोषणा करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की ॲडव्हान्समध्ये आम्ही पैसे तर टाकतोय, परंतु या ठिकाणी कोकणामध्ये एक सभा होती त्यामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महिलांना मोबाईल गिफ्ट करणार असं सांगितलं होतं, परंतु हा मोबाईल काही सर्व लाडक्या बहिणींना भेटणार नाही. फक्त याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत आहेत त्यामधील 2400 बहिणींना फक्त हा मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली. मग राज्यामध्ये विविध या ठिकाणी ह्या राज्य ग्रामीण अभियानांतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हा मोबाईल दिला जाणार आहे. याचा अर्ज वगैरे काही चालू झालेला नाही. आता जर सरसकट सरकारने असा विचार केला की सर्वच लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट करायचा त्याबद्दल जर अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल आणि असं होऊ शकतं अशी आपण आशा करूयात. कारण की सरकार जे आहे बहिणींविषयी खूप चांगल्या चांगल्या योजना आणत आहे तर याबद्दलही सरकारने असाच निर्णय घ्यावा अशी आपली आशा आहे सर्वांची. तुम्हाला याबद्दल काय वाटतं, सरसकट दिला पाहिजे का मोबाईल सर्व लाडक्या बहिणींना, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला पूर्ण माहिती सांगितली, 3000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे हे पहिले गिफ्ट आहे, 2500 रुपये जर तुमच्या लाडक्या बहिणींच्या नावे गॅस जोडणी असेल तर तुम्हाला त्याचे 3 गॅसचे पैसे देखील भेटणार आहेत 2500 रुपये. आणि कुठल्या लाडक्या बहिणींना मोबाईल भेटणार आहे तर राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या 2400 फक्त लाडक्या बहिणींना हा मोबाईल बक्षीस दिला जाणार आहे. सर्वच लाडक्या बहिणींना दिला जावा आपण अशी आशा करूयात. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती, अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपला चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. धन्यवाद.